Hello students, today we are learning problem set first of mathematics paper second. या प्रश्न संचामधील संकीर्ण प्रश्न संग्रह एक मधील प्रश्न सात आपण घेतलेला आहे. प्रश्न आठ नऊ आणि दहा हा वगळलेला आहे तुमच्या पुढच्या परीक्षेसाठी आणि प्रश्न अकरा आहे तो तुम्हाला सोडवतील त्याच्यावर आधारित प्रश्न झाला आपल्याला. प्रश्न बारा घेऊ आपण. काय आहे बघा प्रश्न बारा. आकृतीमध्ये एक्स वाय समांतर बाजू एसी जर दोन एक्स बरोबर तीन बी एक्स आणि एक्स वाय बरोबर नऊ तर एसी ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. दिस क्वेश्चन फॉर सेमी क्वेश्चन ट्वेल्व. इन फिगर एक्स वाय पॅरलल सेगमेंट एसी इफ 2ax is equal to thrice bx and xy is equal to 9. Complete the activity to find the value of AC. म्हणजे तुम्हाला हा जो त्रिकोणी एबीसी दिलाय या त्रिकोणी एबीसी मध्ये ax आणि bx या रेषाखंडाचं या दोन्ही रेषाखंडाचं संबंध दिलेला आहे. काय संबंध दिलाय? 2ax is equal to 3bx. म्हणजे जर आपण ax ची दुप्पट केली तर bx ची तिप्पट होते आणि xy बरोबर 9 आहे आणि हा एक्स वाय बाजू एसी ला समांतर आहे. तर मग आकृती आणि दिलेली माहिती यावरून रिकाम्या जागा भरायच्यात. ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आपल्याला. ठीक आहे बरोबर. आपण पहा इथं म्हटलंय ऍक्टिव्हिटी कृती 2ax बरोबर 3bx म्हणजे हे तुम्हाला दिलेलंच आहे. त्यावरून त्यांनी गुणोत्तर घेतले ax छेद bx. आता ax छेद bx हे गुणोत्तर घेत असताना आपल्याला इकडल्या बाजू भरता आल्या पाहिजेत. मग इथल्या बाजू आपण अशा भरू की जेणेकरून आपण इथं जो गुणोत्तर घेणार आहे त्यांचा तिरकस गुणाकार हा राहिला पाहिजे. म्हणजे समजा मी या ठिकाणी जर इथं थ्राईस घेतला म्हणजे थ्री घेतला पहा मी या ठिकाणी तीन घेतो आणि या ठिकाणी दोन घेतो. करा क्रॉस मल्टिप्लिकेशन तिरकस गुणाकार. दोन गुणिले एक्स दोन एक्स बरोबर तीन गुणिले बी एक्स तीन बी एक्स म्हणजे तुम्हाला या ठिकाणी ए एक्स हा तिप्पट असताना बी एक्स किती मिळालाय दुप्पट. नंतर पुढे जातोय आपण पुढची पायरी आहे ए एक्स प्लस बी एक्स अपॉन बी एक्स म्हणजे या ठिकाणी कारणाकडे जाऊ आपण. थोडस योग योग वियोग नाही फक्त योग क्रिया केलेली आहे. कुठली क्रिया केलेली आहे? योग क्रिया वियोग नाही. कारण इथं पहा ह्याच्यावरून आपल्याला क्रिया समजते अंश अधिक छेद भागिले छेद. अंश अधिक छेद भागिले छेद म्हणजे योग क्रिया. आणि मग योग क्रिया आपण डाव्या बाजूची योग क्रिया केली तर उजव्या बाजूची बी योग क्रिया होत असते बाय कॉम्पोनेंडो. काय होईल पहा उजवी बाजू आपली आहे राईट हँड साइड थ्री प्लस टू डिवायडेड बाय टू. मग योग क्रिया पूर्ण झाली. पुढे जाऊ आपण एक्स अधिक बी एक्स एक्स रेषाखंडामध्ये बी एक्स रेषाखंड मिळवा. कोणचा मिळेल? ए बी. इफ वी कॅन ऍड एक्स अँड बी एक्स देन वी गेट सिगमेंट ए बी. आणि मग या ठिकाणी तुम्हाला हा ए बी मिळालेला आहे छेद बी एक्स आहे असंच आहे. इथंही आपण बेरीज करू थ्री प्लस टू फाईव्ह आणि दोन आहे असाच याला आपण एक नंबर म्हणतोय. आता पुढे त्यांनी सांगितलं की हे जो जे दोन त्रिकोण आहेत ते समरूप दिलेत आणि त्याची कसोटी ओळखा म्हटलंय. आता ही कसोटी कशी ओळखायची? तर त्रिकोण बघू आपण अगोदर. त्रिकोण बी सी ए त्रिकोण बी सी ए हा मोठा त्रिकोण आणि त्रिकोण बी वाय एक्स बी वाय एक्स हा छोटा त्रिकोण. तर हे दोन त्रिकोण आपल्याला समरूप दाखवतील. कसे पहा की तो तुम्हाला एक्स वाय पॅरलल म्हणजे एक्स वाय समांतर एसी दिलाय सिगमेंट एक्स वाय पॅरलल सिगमेंट एसी. इफ वी टेक ट्रान्सवर्सल ए बी देन दिस अँगल अँड दिस अँगल आर करस्पॉन्डिंग अँगल्स अँड हिअर अँगल बी इज द कॉमन अँगल ऑफ बोथ स्मॉल ट्रायंगल अँड बिग ट्रायंगल. म्हणजे जर का तुम्ही एक्स वाय समांतर एसी घेतला आणि त्यांची छेदिका ए बी घेतली तर तुम्हाला कोण बी एक्स वाय आणि कोण बी ए सी हे संगत कोण मिळतील.
आणि नंतर इथला जो कोण आहे छोटा त्रिकोणाचा एक्स बी वाय तो मोठ्या त्रिकोणाच्या एबीसीला एकरूप येईल, म्हणजे बी हा सामायिक कोण आहे. म्हणजे विचारात घेतलेले जे दोन त्रिकोण आहेत त्या दोन त्रिकोणामध्ये दोन दोन संगत कोण एकरूप आले, त्यामुळे समरूपतेची ही को कसोटी असणार आहे. कोणती कसोटी असेल? को म्हणजे ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. पुढं मग इथं कारण पहा, समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू प्रमाणात करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स म्हटलंय, मग इथं आपण घेऊ शकतो या प्रमाणे. इथं बी ए घेतलाय तर त्याला आपण काय येणार आहे बी एक्स बरोबर ए सी घेतलाय तर त्याला आपण काय येणार आहे इथं एक्स वाय, तो आलेला आहे कारण दिलेलं आहे. म्हणजे ही पायरी तुमची क्लिअर झाली असेल. पुढं बी ए छेद बी एक्स म्हणते, मग बी ए छेद बी एक्स म्हणजे या ठिकाणी आपलं बी ए म्हणजे ए बी तो किती मिळालाय 5 आणि बी एक्स किती मिळालाय 2 आणि मग 5/2 बरोबर ए सी छेद एक्स वाय. एक्स वाय ची किंमत ठेवली त्याने 9 ती दिलेली आहे तुम्हाला. आणि मग हा जर तिरकस गुणाकार केला तुम्ही, आपण करून बघू बाजूला पहा, 2 ए सी बरोबर 5×9 म्हणजे 2 ए सी बरोबर 45 आणि म्हणून ए सी बरोबर 45/2 बे के बे दोन्ही 4 नंतर बे दोन्ही 4 शिल्लक राहिले आहे, एक वर्गातल्या 0 बे 5×10 आणि ए सी बरोबर तुम्हाला मिळेल 22.5 देअरपोर ए सी इज इक्वल टू 22.5 आणि मग 1 वरून हे आपल्याला मिळाले कारण 1 मध्ये तुम्हाला ए बी छेद बी एक्स यांची किंमत दिली ती इथं आपण घेतली आणि इथं ए सी घेतलाय तर ए सीची किंमत माहित नाही, एक्स वाय ची किंमत दिलेली आहे. तिरकस गुणाकार करा तुम्हाला हे उत्तर मिळून जाईल. पण जर काही उत्तर तुम्ही पुस्तकामध्ये पाहिलं तर तुम्हाला इथलं उत्तर चुकीचं दिलेलं आहे, इथलंही उत्तर 5/2 ऐवजी 5/3 दिलंय, तर ते तुम्ही दुरुस्त करू शकता की इथलं उत्तर 5/2 आहे आणि ए सी किती मिळणार आहे 22.5. तर अशा तऱ्हेने उदाहरण समजून घ्यायचंय, सोपं आहे. आकृतीचा विचार करा, उदाहरणातल्या माहितीचा विचार करा, रिकाम्या जागा तुम्हाला सहजपणे भरता येतील. ठीक आहे, पुढचं उदाहरण पाहू आपण नंतर.